सोडून देता तू सोडून देतो आईन मोमेंट ला फुटला 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 ना नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाट भटके यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आमचा हा एक कोकणातला शेवटचा दिवस, कुणाला काही काम आले त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला पळावं लागतंय आणि सकाळी सकाळ कुणाला नेहमी बरीच कामं केली आहेत, म्हणजे तिकडे एक बांध बांधायचा होता त्याच्यामुळे मग ते जांबा दगडी जी असतात त्या उचलून न्याव्या लागत होत्या। आणि दुसरी गोष्ट आता मुंबईला पळायचं आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मुंबईला आता आम्हाला घेऊन पण जायचे, कदाचित फणस आणि थोडी कोकमसुद्धा। मित्रांनो, हे झाड कसं याच्या फांद्यांच्या खूपच बारीक बारीक आहेत, हे बघा खूपच बारीक बारीक आहे, त्याच्यामुळे हा झाडावरती चढता नाही आहे, त्यामुळे मग आम्हाला गरकाठीने काढावे लागतात। मित्रांनो, यावर्षी गावामध्ये जास्त आंबे तर आले नाही आहेत, पण जे काही आले आहेत ते आता असं काहीसं बनवलं आहे आम्ही, त्याने हे आंबे काढत आहे कुणा। हे कलमाचे आंबे पाडण्यासाठी स्पेशली हे बनवलं जातं, ओके, कारण कलमाचे आंबे काढल्यानंतर जर खाली पडले तर खराब होतात। हे बघा, हे कोकम काढून झालेले आहेत, आता जितके आंबे काढता येतील तितके काढून घ्यायचे आहेत, आणि जास्त आले नाहीत, ह्या झाडाला थोडेफार आले आहेत बस। तिकडे पण एक वरती दिसतोय मला, मित्रांनो हे जे झाड आहे ते फणसाचं आहे आणि हे ऑलमोस्ट सुकून गेले आहेत फणस, आता ह्याची वाढ काय होणार नाही ना बोलणार नाही, तर मग हे बघ लिटरली हातात येत आहे इतके सुकले आहेत ते। आपले कोकम आणि आंबे काढून झालेले आहेत आणि मला मुंबईला फणस न्यायचा होता, आपला हर्षू पण आलाय। अनिकेतदा तुलाच जावं लागेल, जायचं काय नाही, उतर जरा भीती वाटते फक्त। बर, ह्याच्या झाडावर येतो फणसाच्या झाडावर साप येतो, मग कुणाला जमत नव्हतं, आता शेवटी भाऊजी चढतायत। अरे वा, मला ते ग्रीपच सापडत नव्हते कुठे। आणि दोन फणस काढतोय, एक कुणाल नेणार आहे आणि एक मी नेणार आहे, आणि हे झाड आहे अनिकेतदाच। नीट उभं राहा ना, सोडो, थांबा थांबा थांबा, मधी लागेल ना कुठे तर घेऊन थोडा। एक फणस काढून झालेला आहे आपला, ह्याचा तुम्ही पाहू शकता किती सारा चीक निघतोय बघा, आणि आता दुसरा फणस पाडायचा आहे, जमत नाही झाला उतरायला, चढायला जमतो उतरायला। आता झाडावर चढलाय कुदाल, सावकाश नीट वरती नीट बस, एका बाजूला दोन डॅंग टाकून सोडून देता तू सोडून देतो आईन मोमेंट ला फुटला 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 ना। मित्रांनो, जो दुसरा फणस काढला तो तुम्हाला दिसत नसेल पण हा पूर्णपणे पिकला आहे आणि ह्याचा वाव असा पोकळ आवाज येतोय, म्हणजे तो पिकला। हा पिकलाय तो, तू काढ मोठा दिसलाय काढा, सूट द्या इकडे हात द्या, तसा जेव्हा करतो हात नको लाव, असा हात नको लाव, असाच द्या, असाच दे, कॅमेरा
नेक्स्ट टाइम आता जर नाही झालं ना कॅच सुटली तर मीच जातो. कॅमेरा घ्यायला बोलतो रे. कॅमेरा घेऊन वरतो. हा मस्त भरलाय. सोडू नका डायरेक्ट घे हातात. आता कस आता मला चढायला लागलं असतं. आता तोंड टाको तोंड. हा उद्या खायला भेटेल ना. हा हा नेतो मी. आपलं अनिकेत दा केवढं जुनं झाड आहे. 25-30 वर्ष. 40 असेल अक्षरात. झाड बघतो एवढंच मोठं आहे ते. माझ्या आधीपासूनचं झाड आहे. मग तू मग 30 मग 35 तरी 35-40 वर्षाचं तरी असेल साधारण. जास्त आहे. तर आता जे वरती जे फणस आलेत ते वरती कोण काढायला जात नाही. ते आपोआपच पडतात हवेने. आणि इकडच्या फणसाची हीच खासियत आहे की हा जो फणस आहे तो आंब्यासारखा वजनाने पिकल्यावरती स्वतःच पडतो. आता कदाचित हा आणि तो फणस मी घरी घेऊन जाणार आहे. एक हा आणि तो आणि ते दोन्ही सुद्धा पिकलेले आहेत. आज नेशील ना संध्याकाळी फूड आणि काढ घरे आणि फ्रीजला ठेवून द्या. मित्रांनो आता बरेच फणस आम्ही काढले. साधारण 6-7 फणस काढलेत. मी दोन नेतोय घरी. मी कुणाल एक नेतोय. ओ आणि बाबू या हे मला माझं फणस पण कॅरी करायचं आहे. मित्रांनो सकाळी आपण कोकम काढायला गेलो. त्याच्यानंतर आंबे काढले. घ्यायची वेळ झाली. जेवण झालं. त्याच्यानंतर थोडंसं आराम केला. आणि आता सकाळभरात आपल्याला जे कोकम आपण काढले होते सगळे मी तुम्हाला दाखवले नाही. पण आपण इतके कोकम काढले आहेत हे बघा. हो मित्रांनो आता ऑलमोस्ट आपली पॅकिंग तर झालेली आहे. बॅग रेडी आहे. आणि इकडे आता मागे पप्पा जे आहेत ते कढीपत्ता काढून देत आहेत आता घरी नेण्यासाठी. आणि तुम्हाला ऑलरेडी दाखवलंसुद्धा इकडे कढीपत्त्याचं हे झाड आहे. आणि आता पप्पानी कढीपत्ता काढला आणि हे फणससुद्धा न्यायचे आहेत. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त हे जे फणस आहेत तेच भरायचे आहेत. आणि ऑलमोस्ट आता एवढंच राहिलं आहे. आणि अर्ध्या पाऊन तसं निघून आपण कोकम घे. कुणाल कोकम वर ठेव. कोकम वर ठेव. काय बोलतो हा सगळ्या बॅगा मागे घे ना. व्हिडिओ ब्लॉक करतोय. काय बोलतो अक्षय. काय मग तू बोल. कशाला मुंबईत जातोय. राहून जावं लागतं यार गावाला. बस आणि अनिकेत ओहो अंबा आता अनिकेत थोडा एकटा पडेल ना. नाही मला नाही नाही डोळ्यात पाणी नको. हा ते बघ असं काय सोडून काय काय. अक्षय येतो नेक्स्ट पुढच्या वर्षी येतो बघता कधी येतो. हा मित्रांनो आमचा शेवटचा जो दिवस होता कोकणातला तो आलेला आहे. ऑलमोस्ट आम्ही 15 दिवसाचा विचार केलेला. 15 दिवस राहू. 15 दिवस बोलता बोलता ऑलमोस्ट 1 महिना निघून गेला. परत आपली जी रोजमराची लाईफ चालू होणार आहे. परत रोहित बाईक घेऊन डायरेक्ट गावी येऊ शकतो. बघू आता तू गावी आहे बाईक घेऊन कोण नसेल. बघूया बघूया. मित्रांनो नाही बोलता बोलता शेवटी तो दिवस आलाच. आणि पुन्हा एकदा आपल्याला जावं लागणार आहे घरी. म्हणजे मनामध्ये थोडीशी अशी खंत पण आहे की गावी राहायचं पण आहे आणि एक थोडीशी एक्साइटमेंट पण आहे की आता 1-1.5 महिन्यानंतर घरी जाणार आहे. तर मग आता बघू पुढची लाईफ कशी आहे आपली आणि किती ब्लॉग आपल्याला इंटरेस्टिंग बनवता येत आहेत. तर कोकण सिरीज तुम्हाला मित्रांनो आवडली असेल तर प्लीज लोकांपर्यंत ती जास्तीत जास्त शेअर करा. बिकॉज इकडून व्हिडिओज अपलोड करणं त्याला एडिट करणं ऑलमोस्ट 6-6 तास एका गोष्टीच्या मागे आम्ही देत होतो. आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप तुम्हाला आवडतील असं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप मेहनत घेतली आहे. तर मग व्हिडिओज प्लीज शेअर करा. ते खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आणि हा एक शॉर्ट व्हिडिओ होता. आता ह्याच्यापुढे तुम्हाला दाखवण्यासारखं काही नाही आहे कारण रोड्स ऑलमोस्ट सेमच आहेत आणि घरी आम्ही पोहोचू 5-6 तासात. बरोबर. तर मग व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मग मित्रांनो राम राम. धन्यवाद. आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.